गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो, तर आज आपण विज्ञान हा विषय बघणार आहोत. आपण विज्ञानातला एक घटक बघणार आहोत, ध्वनी आणि उपघटक बघणार आहोत, ध्वनी आणि संगीत. त्यापासून मानव ध्वनी कसा तयार होतो हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागील इयत्तेमध्ये ध्वनी हा कसा तयार होतो हे आपण बघितलं होतं. एखादी वस्तू जेव्हा कंप पावते त्यापासून काय होतो, ध्वनीची निर्मिती तयार होते. ठीक आहे, तर मागील इयत्तेमध्ये ध्वनी हा कसा निर्माण होतो हे आपण बघितले होते. एखादी वस्तू कंप पावते त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. ठीक आहे, तर आता ध्वनी आपल्याला कसा ऐकायला होतो. आपण एखाद्या रस्त्यावर उभं राहत असतो किंवा रस्त्याच्या सभोवताली किंवा रस्त्याच्या साईडलाच एखादं घर असेल, आपण एखाद्या घरामध्ये बसलेलो असतो, तर घरामध्ये बसलेले असताना तुम्हाला समोरून एखादी वाहन जात आहे तर त्या वाहनाचा आवाज तुम्हाला आवाज देत येतो. तर अशाच प्रकारे तुमचा एखादा मित्र त्यापासून दूरच्या अंतरावर असेल तर त्याला त्या वाहनाचा आवाज थोडासा कमी येईल. म्हणजेच काय, ध्वनी हा आपल्या कानांपर्यंत त्याला तरंगानुसार किंवा हवा पाणी स्नायूंपासून त्याची वारंवारता कशी आहे किंवा त्याचा वेग कसा आहे अशा प्रकारे आपल्या कानांपर्यंत येतो. किंवा एखादा पक्षी बाहेर उडत आहे त्या पक्षाचा आवाज किती येतो, किंवा आपण त्या अंतरावर खूप दूर अंतरावर असतो तर तो ध्वनीचा आवाज कसा येतो हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं. मागील इयत्तेमध्ये तुम्ही ही व्याख्याही अभ्यासली असेल. एखादी वस्तू म्हणजे एखादी वस्तू कंप पावते, त्या कंप पावतो एखाद्या ध्वनीच्या तरंगातून किंवा ध्वनीच्या हवेतून आपल्या कानावर जो आवाज होतो त्यापासून काय होतो, ध्वनीची निर्मिती तयार होते. तर आत्ता आपण आपल्या या पाठामध्ये ध्वनी हा घटक बघणार आहोत, उपघटक ध्वनी आणि संगीत, आणि मानव ध्वनी हे कसं तयार होतं हे आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, ही व्याख्या सगळ्यांनी लिहून घ्या. एका सेकंदात हवेत निर्माण होणारे जो ध्वनी असतो त्याची वारंवारता म्हणजेच काय, ध्वनी तरंगाची वारंवारता. आपण दुसरी व्याख्या बघणार आहोत. तर हवेमध्ये एका सेकंदामध्ये निर्माण होण्याची हवेची वारंवारता म्हणजेच काय, ध्वनी तरंगाची वारंवारता. ही पण व्याख्या सगळ्यांनी लिहून घ्या आणि ही व्याख्या मला वाचून दाखवा. ठीक आहे, एक एक जण ही व्याख्या वाचली तरी चालेल, या दोन्ही पण व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्ही तुमच्या वहीमध्ये नीट व्यवस्थित. तर ही ध्वनी तरंगाची वारंवारता आहे ती एचडमध्ये मोजली जाते.
तुम्हाला रिकाम्या जागा भरण्यामध्ये पण रिकामी जागा ह्या विचारली जाऊ शकतात. तर हे जे काही ध्वनी तरंग असतात या ध्वनी ध्वनी तरंगाच्या वारंवारता ह्या वेगवेगळ्या असतात. काही वारंवारता ह्या खूप जास्त असतात किंवा काही वारंवारता ह्या खूप काही कमी असतात. म्हणजे काय हे जे काही ध्वनी तरंगाच्या वारंवारते असतात ह्या खूप हवेमध्ये कधी कधी जास्त असतात. त्यानुसार पण ध्वनी तरंगाची निर्मिती होते व काही ध्वनी तरंगाच्या वारंवारता ह्या काय असतात कमी असतात. त्यापासून पण त्या ध्वनी तरंगाची निर्मिती होते. ठीक आहे, हे सगळे मी घेतले. मी परत एकदा सांगते, एखादी वस्तू जेव्हा कंप पावतो त्यापासून काय होतं, ध्वनीची निर्मिती तयार होते. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या चार खोलींच्या बंदर तुम्ही असाल, त्या खोलीला एकही खिडकी नसेल, फक्त एकच दरवाजा असेल, एखादे बाहेरच्या साईडने कोणी ओढत असेल किंवा एखादं वाहन असेल, त्या वाहनाचा आवाज कमी होतो. म्हणजेच काय, तुमच्या त्या वारंवारतेमध्ये किती प्रमाण आहे, म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारता ही कमी आहे की जास्त आहे, याप्रमाणे तुम्हाला काही आवाज येतो. ठीक आहे, हे आपण पहिली व्याख्या बघितली. ध्वनी तरंगाची वारंवारता एका सेकंदामध्ये मध्ये निर्माण होणारी जी हवेची वारंवारता असते तिलाच काय म्हणतात, ध्वनी तरंगाची वारंवारता. ध्वनी तरंगाची वारंवारता ती ध्वनी तरंगाची वारंवारता ही एक्झेडमध्ये मोजली जाते. आणि उपकरणासारखे उपकरणाच्या सहाय्याने तुम्ही हवेमध्ये किती वारंवारता आहे ते तुम्ही मोजू शकता. तुम्हाला काही प्रयोग पण असतील त्या प्रयोगावर तुम्हाला सांगितलं जाईल की एक्झेडमध्ये कशी मोजली जाते. देन ध्वनी तरंगाची वारंवारता ही कमी जास्त होते त्यापासून पण काय होतो, ध्वनीची निर्मिती तयार होते. ठीक आहे, हे सगळ्यांना समजलं, सगळ्यांनी लिहून घेतलं आहे. तुम्हाला व्याख्या किंवा विचारण्यासाठी हे सगळं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत ध्वनी आणि संगीत मानवनिर्मित ध्वनी कसा तयार होतो. मला कोणी सगळे गाणे ऐकतात, म्युझिक ऐकतात, त्या म्युझिकचे कोणकोणती उपकरणं आहेत किंवा ध्वनीची कोणकोणती उपकरणं आहेत किंवा मानव कोणकोणती उपकरणं वाजवू शकतो, कोणी नावं सांगू शकतं का कोणी? ठीक आहे, सगळे गाणे ऐकतात, सगळ्यांना गाणे ऐकायला आवडते असते आणि संगीत असते. ठीक आहे, आपल्याकडं बासरी असते, सगळ्यांना बासरी माहिती कशी वाजवतात किंवा सतार असते, त्याची मुलं गिटार वाजवतात किंवा टाळ असतात, अनेक उपकरणं असतात, त्या उपकरणापासून त्या ध्वनीची निर्मिती होऊ शकते. ठीक आहे, मला नावं सांगता का तुम्ही? ठीक आहे, आपल्याकडे खूप सारे ध्वनीची उपकरणं आहेत, बासरी, सतार, तंबुरा किंवा ढोलकी, हे असे भरपूर प्रमाणात आपल्याकडे काय असतात उपकरणं. ठीक आहे, मी तुम्हाला काही चित्र दाखवते, चित्राबद्दल तुम्हाला समजू. ठीक आहे, हे पहिलं चित्र तुम्हाला काय दिसतंय, गिटार दिसते सगळ्यांना. ठीक आहे, हे दुसरे उपकरणात तुम्हाला बासरी दिसते. हां, हे जे काही उपकरणं आहेत ते इथे ह्याच्यात तुम्हाला काय दिसत आहे, टाळ दिसत आहे, मृदुंग, ही ढोलकी, हे सगळे वाक्य सगळ्यांनी बघितलेले असते, सगळ्यांना कशी वाजवतात हे माहीत असते. ठीक आहे, आपल्याकडे सनई असते किंवा आपण नंतर आपण बासरी बघूया. ठीक आहे, बासरीमध्ये ओल
अशी काही जसं आपण आत्ता तुम्हाला चित्र दाखवलं ही चित्र आपण दाखवलं अशी काही आपण एक आपल्या डोळ्यासमोर एक चित्र ठेवली ही बासरी आहे. या बासरीमध्ये काही गोल आहेत ओके. काही बासरीमध्ये जर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये धरून हवा त्यात फुंकली आणि ते जर कमी जास्त केले किंवा एखादा बोल तुम्ही मोकळा सोडलं किंवा एखादा बोल तुम्ही पॅक पकडलं त्यानुसार काय होणार तुमची ध्वनीची तरंगाची ध्वनी आवर्तनाची वेगवेगळी होणार. म्हणजेच काय तुम्ही ध्वनी तरंग कमी ठेवणार की जास्त ठेवणार यानुसार तुम्ही काय करणार ध्वनी तरंगाची वारंवारता कमी जास्त करणार. म्हणजेच काय हवेत जे काही ध्वनी तरंग आहेत त्यापासून काय होतं ध्वनी तरंगाची अंतर ठीक आहे. हे सगळ्यांना समजले किंवा आणखी एक उदाहरण देते तंबोरा किंवा सतार ठीक आहे. किंवा तुम्ही गिटार सध्या गिटार असते तुम्ही तुमच्या हातात गिटार ठेवून तुम्ही ज्याप्रमाणे जर तुमच्या बोटांनी तुम्ही त्याला कमी ताण दिला किंवा जास्त ताण दिला किंवा जास्त जोरात सोडली किंवा कमी जोरात सोडली त्यानुसार तुमचे काय होणार ध्वनी हे बाहेर पडणार आणि आपल्या कानावर ते ध्वनी तरंग ऐकू येतात. या प्रकारे ध्वनी तरंगाची म्हणजे मानवनिर्मित ध्वनी कसं तयार होतं हे आपण अभ्यासलेलं आहे ठीक आहे. उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बासरीमध्ये पण तुम्ही फुंक वाद्य म्हणजे त्या तोंडामध्ये जर तुम्ही बोटं जर कमी जास्त केली त्याप्रमाणे पण तुम्ही ध्वनी तरंग हे करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वारंवारतेमध्ये बदल करून ध्वनी तरंगाची निर्मिती करू शकता ठीक आहे. आता नंतर आपण बघणार आहोत मानवनिर्मित ध्वनी कसा तयार होतो. आपल्या मानवी शरीरामध्ये जी श्वसन नलिका असते त्या श्वसन नलिकेच्या वरच्या भागात काय असतात हे स्वरयंत्र असतात. स्वरयंत्र हे दोन असतात ठीक आहे. जेव्हा तुम्ही तोंडातून एखादा आवाज उच्चारल्यानंतर तो पहिल्यांदा श्वसन नलिकेतून जातो व तो श्वसन नलिकेतून येऊन जेव्हा फुफ्फुसामध्ये हवा भरली जाते ध्वनीची निर्मिती होते ठीक आहे. हे समजलेलं आहे त्याला काय म्हणतात मानव ध्वनी ध्वनी हे पण सगळ्यांनी लिहून घ्या. आपण दोन कन्सेप्ट बघितल्या ध्वनी कसा तयार होतो आणि मानवनिर्मित ध्वनी हा कसा तयार होतो. हे जे उदाहरण मी तुम्हाला दिली ती एक आणि नंतर मानवनिर्मित ध्वनी. आता मानवनिर्मितमध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगते मानवनिर्मित ध्वनीमध्ये स्वरयंत्र असतात ठीक आहे. हे स्वरयंत्र दोन प्रकारचे असतात. जेव्हा श्वसन नलिकेच्या वरच्या भागात स्वरयंत्र असतात. स्वरयंत्रामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे जेवढा मोठा आवाज काढा की जेवढा कमी आवाज कसा म्हणजेच काय त्याच्या तरंगाची किंवा वारंवारतेची जेवढी तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवाल त्याप्रमाणे तुमची ध्वनीची निर्मिती होऊ शकते. जेव्हा तुम्ही आवाज करता तो ती हवा जेव्हा फुफ्फुसामध्ये जाते त्याला काय होतो ध्वनी तयार होतो. यालाच काय म्हणतात ध्वनी तरंगाची वारंवारता. ठीक आहे समजलं सगळ्यांना. बासरी
किंवा तंतुवाद्य, तंतुवाद्याच्या तारा जेव्हा तुम्ही कमी जास्त करा त्याप्रमाणे तुमचा साऊंड म्हणजे त्या वारंवारीचा जेव्हा कमी जास्त प्रमाण असेल त्याप्रमाणे तुमचं साऊंड बाहेर येऊ शकतो. म्हणजेच काही गुरुतरवायची नाही मिळली. बासरीमध्ये सुद्धा तुम्ही फुंक वाद्य किंवा तोंडाच्या वाद्यातून जेव्हा तुम्ही फुंकलं त्याप्रमाणे फुंक वाद्य त्या होलमधून तुम्ही कसे कमी जास्त प्रमाण करू शकता त्याप्रमाणे तुम्ही फुंकू शकता. आणि मानवनिर्मित ध्वनी म्हणजेच काय, आपल्या मानव यंत्रामध्ये श्वसन नलिका असते. श्वसन नलिकेच्या वरच्या साईडला आपले स्वरयंत्र असतात. दोन स्वरयंत्र असतात. त्या स्वरयंत्रामध्ये पुरुषांचे स्वरयंत्र हे 20 mm असते आणि स्त्रियांचे हे 15 mm असते. अशा प्रकारे ज्याप्रमाणे तुम्ही ध्वनी तरंगाची वारंवारता ठरतात त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला काय होऊ शकते ध्वनी तरंग होऊ शकतं. अशा प्रकारे ध्वनी तरंग तयार होऊ शकतात. ठीक आहे, आजच्या पासूनमध्ये तुम्हाला ध्वनी ध्वनीच्या व्याख्या ध्वनी तरंग ध्वनी तरंगाची वारंवारता पुरुषांमध्ये किती ध्वनी तरंग असतात स्त्रियांमध्ये किती ध्वनी तरंग असतात हे आपण अभ्यासलेलं आहे. मी तुम्हाला काही विनामा जागा देते स्वरतंतू हे 15 mm असते. ठीक आहे, सगळ्यांना समजलं आहे.